तर गडचिरोली जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून झालेल्या विसर्गामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती आजही तशीच आहे। जिल्ह्यातले अनेक मार्ग बंद आहेत, अनेक तालुक्यांचा जिल्ह्याच्या मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे। पाल नदीच्या पुरामुळे गडचिरोली ओएनजीसी नागपूरशी संपर्क तुटलेलाच आहे, तर दक्षिणेकडे असलेल्या सहा तालुक्यांचाही संपर्क तुटलाय। दरम्यान आष्टीलगतचा वैनगंगा नदीवरील मोठा पूल पाण्याखाली गेलाय। देसाईगंज शहराला पुराचा फटका बसलाय। काल संध्याकाळपर्यंत 100 घरांमध्ये पाणी गेल्यानं 400 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं। गोसेखुर्दमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे प्राणहिता नदी पात्रात वाढ होण्याची शक्यता आहे। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडे, त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। महेश, आत्ताचं काय अपडेट? बचाव कार्य अजूनही सुरूच आहे का पूर्ण झालेलं आहे? आणि आत्ता महापुरासंदर्भातली किंवा पाणी जे गावांमध्ये घुसलं आहे त्या संदर्भातली अपडेट काय? गडचिरोलीमध्ये गेल्या 2-3 दिवसापासून पाऊस नसला तरी गोसेखुर्द मधून पाण्याचा जो विसर्ग सुरू आहे त्या विसर्गामुळे या जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती उद्भवलेली आहे। वैनगंगा नदी ही भंडारा जिल्ह्यातून निघून जेव्हा येते त्याच्यात गोसेखुर्दचं पाणी येते। भंडारा ते चंद्रपूर गडचिरोली असा प्रवास करत येणारी वैनगंगा नदी, तिच्या उपनद्यांना त्यामुळे पूर परिस्थिती आलेली आहे। त्यानंतर प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांना सुद्धा त्याच्यामुळे पूर परिस्थिती उद्भवलेली आहे। वैनगंगा नदीच्या काठावरील जे देसाईगंज आहे त्या देसाईगंजच्या काही वार्डांमध्ये पाणी गेलं होतं, त्यामुळे 100 त्यामधल्या 400 कुटुंबाला सुरक्षित स्थळी प्रशासनाने हलवलं होतं। आजही काही ठिकाणी वाड्यात पाणी गेलेलं आहे, मात्र प्रशासनाची त्यांच्यासाठी मोहीम सुरू आहे। कोंढा गावामध्ये एक शेतकरी कुटुंब अडकलं होतं आणि त्या कुटुंबाला सुरक्षित काढण्यात यश आलेलं आहे। आरमोरीमधलं चुरमुर असेल त्या ठिकाणी सुद्धा अशीच मोहीम। आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सकाळी आपलं जे कोडगल बॅरेज आहे त्या कोडगल बॅरेजच्या बांधकामासाठी आलेले 23 मजूर झोपड्या बांधून राहत होते, त्यांना चारी बाजूने पुराच्या पाण्यानं वेढलं होतं। स्थानिक तहसीलदार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला ही माहिती कळल्यानंतर आज सकाळी त्या ठिकाणी नावेनं त्यांना तब्बल 9 फेऱ्या काढून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे त्या 23 मजुरांना। आणि आपण जर बघितलं तर मार्ग जिल्ह्यातले बंद आहेत। या देसाईगंज शहरासह आरमोरी असेल, कुरखेडा, कुरची या सगळ्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे, कारण आरमोरी गडचिरोलीच्या दरम्यान पाल नदी ला आलेला पूर आहे, त्यामुळे नागपूरचाही संपर्क तुटलेला आहे, दक्षिण भागातल्या तालुक्यांचा संपर्क तुटलेला आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिचडो धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे प्राणहिता नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। नक्की, त्यामुळे महेश आपण सांगताय त्या सगळ्या भागाला, त्या सगळ्या परिसरातल्या लोकांना थोडं सावध राहायची, सतर्क राहण्याची नितांत गरज आहे। धन्यवाद महेश माहिती दिल्याबद्दल।